नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडं लर्निंग लायसन असणं गरजेचं आहे. आणि लर्निंग लायसन तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही घर बसले आता काढू शकणार आहात. गव्हर्नमेंटने सगळी लर्निंग लायसनची जी प्रोसेस आहे ती ऑनलाईन केलेली आहे. लर्निंग लायसन काढण्यासाठी तुम्हाला कुठेही RTO ऑफिसला जायची गरज लागणार नाही, तुम्हाला कोणत्याही एजंटकडे जायची गरज लागणार नाही. फक्त तुमच्या आधार कार्डच्या साह्याने तुम्ही फक्त इथं 352 रुपयामध्ये तुम्ही 2-व्हीलरचं आणि प्लस त्याच्यासोबत तुम्ही 4-व्हीलरचं सुद्धा जे आहे ते लर्निंग लायसन तुम्ही घर बसल्या काढू शकता. हे दोन्ही लर्निंग लायसन कसे काढायचे हे आपण या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन फॉर्म अगोदर भरायचा आहे. तो फॉर्म कसा भरायचा आणि तो फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला एक ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे आणि ती टेस्टसुद्धा मी तुम्हाला ऑनलाईन करून दाखवणार आहे. आणि ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला लर्निंग लायसन लगेच तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ते डाउनलोड करून तुम्ही लगेच प्रिंट करू शकता. तुमच्या हातामध्ये लर्निंग लायसन जे आहे ते लगेच मिळून जाईल. A to Z प्रोसेस तुम्हाला मी लाईव्ह करून दाखवणार आहे. सगळी प्रोसेस ही लाईव्ह असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा दोन गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 40 वर्षाच्या वरती जर तुमचं वय असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला फॉर्म नंबर 1A जो आहे, म्हणजे त्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट म्हणतो, ते मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करायचं असतं. तो म्हणजे केव्हा तुमचं वय हे 40 पेक्षा जास्त असेल. तर जर तुमचं वय हे 40 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला फक्त आधार कार्ड लागेल, बाकी कोणतेही डॉक्युमेंट्स लागणार नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. आणि तुमच्या आधार कार्डच्या मागं ते सन ऑफ, केअर ऑफ मध्ये तुमच्या वडिलांचं नाव जे आहे ते असणं गरजेचं आहे. तरच जी आहे ती प्रोसेस पूर्णपणे तुम्ही इथं फॉलो करायची आहे. तर आता जाऊयात आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आणि सगळी A to Z प्रोसेस पाहूयात. सगळी A to Z प्रोसेस नीट समजून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर जाऊयात आता डेस्कटॉपच्या स्क्रीनवरती. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला parivahan.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं ड्रायव्हर्स किंवा लर्नर लायसन हा ऑप्शन दिसेल, त्यामध्ये मोर बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही मोबाईलमधून सुद्धा इथं येऊ शकता. मोर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि इथं पहिला ऑप्शन आहे ॲप्लाय फॉर लर्नर लायसन, या पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्टेप्स दिले आहेत, या स्टेप्स वाचून तुम्ही कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथे पाहू शकता एक ऑप्शन येईल, ज्यामध्ये तुम्हाला इथं निवडायचं आहे की तुम्ही अपंग आहात का इथं तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात. जर इथं तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही निवडू शकता किंवा दुसरं काही, आणि अपंग असाल तर फिजिकल चॅलेंज. जर तुम्ही सामान्य व्यक्ती आहात तर जनरल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा पहिला ऑप्शन निवडायचा आहे, ॲप्लिकंट डज नॉट होल्ड ड्रायव्हिंग किंवा लर्नर लायसन, म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी कोणतंही ड्रायव्हिंग लायसन किंवा लर्निंग लायसन नाही आहे, त्यासाठी हा पहिला ऑप्शन आहे. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन समजून घ्यायचा आहे, सबमिट वायवा आधार ऑथेंटिकेशन. पहिल्या ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट केला तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे आणि तुम्हाला इथं कोणतेही डॉक्युमेंट्स लागणार नाही. तुमची जी एक्झाम आहे ते तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून किंवा कम्प्युटरमधून देऊ शकता. हा पहिला ऑप्शन आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होणार नाही. दुसरा ऑप्शन कसा आहे, तुम्ही एक्झाम घरी देऊ शकता आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि तुम्हाला लक्षात ठेवा RTO ऑफिसला जायचं आहे दुसऱ्या ऑप्शनला, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फक्त तुमचं RTO ऑफिसला होणार दुसऱ्या ऑप्शनसाठी. पण आपण पहिलाच ऑप्शन पाहणार ज्यामध्ये तुम्हाला RTO ऑफिसला जायची गरज नाही. LL टेस्ट म्हणजे लर्निंग लायसन टेस्ट तुम्ही घर बसल्या देऊ शकता. तर इथं ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. पहिलाच ऑप्शन चूज करा, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे हे लक्षात ठेवा. त्यानंतर आधार नंबर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा इथं जो आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. आपण पहिलाच ऑप्शन दुसऱ्या ऑप्शनच्या भानगडीत पडू नका. पहिलाच ऑप्शन कर हा सोपा ऑप्शन आहे. जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरचे इथं 4 डिजिट दाखवले जातील. त्या मोबाईल नंबरवरती इथं OTP जाईल आणि OTP गेल्यानंतर तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि या सर्व टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे आणि ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला जो आहे तो OTP आलेला आहे. OTP आल्यानंतर इथं OTP आपण टाकून घेऊयात आणि हा OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथं ऑथेंटिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
ऑथेंटिकेट केल्यानंतर लक्षात ठेवा तुमची सगळी माहिती इथं दाखवली जाईल. तुम्ही याच्यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही. तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा RTO ऑफिस निवडायचं आहे. तुमचं जे आधार कार्डवरचं RTO ऑफिस असेल ते नियरबायचं RTO ऑफिस तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे. RTO ऑफिस तुमचं इथं सिलेक्ट केल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, एकदम व्यवस्थित RTO ऑफिस तुमच्या ज्या आधार कार्डवरती असेल तेच सिलेक्ट करा. नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नाही म्हणून मी तुम्हाला आधार कार्डवरती जे आहे तेच तुम्हाला सिलेक्ट करायला लावतोय. तर ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवा खाली तुमचं डिटेल्स चेक करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं क्वालिफिकेशन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, शिकला नसेल तर इलिटरेट ऑप्शन आहे, म्हणजे शिकला नाही आहे. तर त्याच्यानंतर आपली इथं कंट्री, त्यानंतर ब्लड ग्रुप तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर ब्लड ग्रुप तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की इथं तुम्ही आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर इथं द्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आधार कार्डला जो मोबाईल नंबर आहे तो नंबर टाका आणि एमर्जन्सीमध्ये दुसरा मोबाईल नंबर एक टाकू शकता. त्याच्यानंतर ईमेल आयडी किंवा आयडेंटिफिकेशन मार्क तुमच्या असतील तर ते टाका. त्यानंतर खाली येऊन तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे, जो आधार कार्डवरती आहे तोच टाकायचा आहे तुम्हाला आणि तोच परमनंट ॲड्रेस तुमचा आहे असं तिथं दाखवलेलं आहे आपण. तर सगळी ॲड्रेस जो आहे तो चेक करायचा आहे. तुम्हाला जर किती वर्षापासून राहताय ते इथं तुम्हाला टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. महत्त्वाचा पार्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट इथं लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला इथं तुमचं जे टू व्हीलर आहे तुम्ही टू व्हीलरसाठी लायसन काढताय का फोर व्हीलरसाठी काढताय हे तुम्हाला इथं द्यायचं आहे. तर पहा, लाईट मोटर व्हेकल म्हणजे LMV म्हणतो आपण, सगळे ऑप्शन आहेत लाईट मोटर व्हेकल. तर इथं जो ऑप्शन आहे तुम्हाला सिलेक्ट करायचा, समजा फोर व्हीलर आणि टू व्हीलर, तर दोन्ही ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर हे दोन ऑप्शन तुम्हाला मोटर सायकल विथ गिअर आणि लाईट मोटर व्हेकल हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला ॲड करायचे आहेत. तर तुम्हाला इथं टू व्हीलर प्लस फोर व्हीलर हे दोन्ही ऑप्शन ॲड होणार आणि अदर काही तुम्हाला अजून ऑप्शन काही ॲड करायचे असतील तर सगळे ऑप्शन तिथे दिलेले आहेत. तुम्ही इथं उजव्या साईडला ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे. हे ॲड झालेले आहे, तुम्ही एक सुद्धा ऑप्शन ॲड करू शकता, फक्त टू व्हीलरसाठी सुद्धा करू शकता. आपण जे आहे ते टू व्हीलर प्लस फोर व्हीलर असे ॲड केलेले आहेत. जर तुमचं इथं खाली आल्यानंतर एक ऑप्शन आहे, तुमचं शिक्षण म्हणजे जे ड्रायव्हिंग आहे तुमचं ते ड्रायव्हिंग स्कूलमध्ये झालेलं आहे का, नसेल तर ते ऑप्शन काढून टाका. त्यानंतर फॉर्म वन जो आहे तो भरायचा आहे. फॉर्म वनमध्ये इथं फॉर्म जो आहे तो वन वरती क्लिक करायचा आहे. हा वन फॉर्म ओपन होईल. हा एकदम व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे, महत्त्वाचा असा फॉर्म आहे. सगळ्यात पहिल्यांदा नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, नंतर येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, नंतर नो 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 ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर हे सर्व ऑप्शन तुम्ही एकदा पाहून घ्या आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा दुसरा ऑप्शन येस आहे, बाकी नो आहेत. हे सगळे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सगळे ऑप्शन इथं आय अग्रीवरती क्लिक करून सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर तुमचा फॉर्म वन सबमिटेड सक्सेसफुली असं आलं पाहिजे. त्यानंतर क्लोज करून तुम्हाला पहिलं इथं खाली यायचं आहे, डिक्लेरेशन द्यायचं आहे. तुमचे जे ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही तुमचे ऑर्गन्स जे आहेत ते तुम्ही डोनेट करणार आहात का, तर तुम्ही येस वगैरे करू शकता. नसेल करायचं तर ते इथं सोडून द्यायचं आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे येसच करायचं आहे तुम्हाला. टर्म्स अँड कंडिशन सगळे डिक्लेरेशन तुम्हाला ॲक्सेप्ट आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ऑर्गन आपण डोनेट करणार नाही आहे तर कॅन्सल आणि त्याच्यानंतर ओके आणि परत ओके. तर इथं आपला फॉर्म जो आहे तो इथं सबमिट झाला. कॉंग्रॅच्युलेशन मेसेज येईल तुम्हाला. फॉर्म सबमिट झाल्यानंतर ॲप्लिकेशन रिसिप्ट जी आहे ती समोर आलेली असेल आणि मेसेजसुद्धा ॲप्लिकेशन नंबरचा आलेला आहे. खाली येऊन तुम्हाला ॲप्लिकेशन रिसिप्ट आणि जो फॉर्म प्रीफिल्ड आहे, प्रीफिल्ड आपण केला होता तो तुम्हाला इथं जो आहे तो प्रिंट करून घ्यायचा आहे. हे दोन्ही फॉर्म टू आणि ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे. इथं खाली दोन्ही फॉर्म दिलेले आहेत. हे प्रिंट केल्यानंतर तुम्हाला आता नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही PDFमध्ये सेव्हसुद्धा करून ठेवू शकता. तर आता नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, इथं आता आपल्याला महत्त्वाचा असा पार्ट जे आहे आलेला आहे. तर इथं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, आता इथं शो फोटो अँड साईन हा उजव्या साईडला ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. तिथं आल्यानंतर इथं तुम्हाला पाहू शकता फेसलेस EKYC ॲप्लिकेशन आहे. नो नीड टू व्हिजिट RTO, RTO ऑफिसला जायची गरज नाही इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर इथं लक्षात ठेवायचं आहे, खाली आल्यानंतर तुम्हाला पाच स्टेप दिसतील. यातल्या फक्त आपल्याला दोन स्टेप कम्प्लीट करायच्यात. पहिली म्हणजे आहे फोटो आणि सिग्नेचर, म्हणजे दुसरी स्टेप कम्प्लीट करायची आहे आणि चौथी स्टेप म्हणजे फीज पेमेंट कम्प्लीट करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट्स ही तिसरी स्टेप कम्प्लीट दाखवतं आहे. काही जणांचं वय हे 40 पेक्षा जास्त असेल तर तिसरी स्टेप येणार आहे, त्यांना
मेडिकल सेंटर सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे MBPS जे डॉक्टर आहेत त्या MBPS डॉक्टरांकडून. तर आता आपण दोन स्टेप आहेत आपल्याला इथं 40 वर्ष आपलं कम्प्लीट नाही आहे. ज्यांचं इथं 40 वर्ष कम्प्लीट असेल त्यांना इथं अपलोड डॉक्युमेंट्समध्ये मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. तर इथं आता पाहू शकता आपलं फक्त सिग्नेचर इथं अपलोड करायचे आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक करून आपण पुढे आलेलो आहे आणि इथं ई KYC आहे ज्यामुळे तुम्हाला फोटो ॲटोमॅटिकली येतो. फोटो अपलोड करायची गरज नाही. फक्त सिग्नेचर जी आहे ती 256x64 आणि 10-20 KB पाहिजे. तर ही वेबसाईटची लिंक मी खाली दिलेली आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. अपलोड इमेज वरती क्लिक करायचं आहे. तुमची जी सिग्नेचर आहे ती इथं अपलोड करायची आहे. 100% क्वालिटी करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं विड्थ 256 आणि हाईट 64 KB इथं 64 करायची आणि कंप्रेस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंप्रेस ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर इथं आपलं साईज कमी होते आणि तुमचं पिक्सल जे आहे ते होतं. आणि ते सगळं झाल्यानंतर डाउनलोड करायचं आहे तो फोटो. तुम्ही पाहू शकता आपला जे आहे ते साईजमध्ये झालेला आहे. तर हे कट करूयात. आता जो फोटो आपण म्हणजे सिग्नेचर जी आहे ती इथं आपण अपलोड करणार आहे. जे आपण कंप्रेस केली होती इमेज आणि अपलोड अँड व्ह्यू फोटो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अपलोड ऑन व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर उजव्या साईडला पाहू शकता तुमचा फोटो आणि त्याच्यासाठी सिग्नेचर जे आहे खाली आलेलं दिसेल. तर लक्षात ठेवा सेव्ह आणि फोटो अँड सिग्नेचर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचा फोटो आणि सिग्नेचर सेव्ह होईल. त्यानंतर तुम्हाला पुढे अपडेटेड सक्सेसफुली ऑप्शन येईल आणि त्यानंतर एक नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. अपडेट सक्सेसफुली आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही शो फोटो अँड सिग्नेचर राईट साईडला ऑप्शन दिसेल. या राईट साईडच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून तुमचं इथं फोटो आणि सिग्नेचर बरोबर आहे का चेक करायची आहे. फेसलेस सर्विस आहे. नो नीडेड टू व्हिजिट आर टी ऑफिसला जायची गरज नाही आपल्याला. आपली इथं पहिली स्टेप कंप्लीट झाली आहे म्हणजे फोटो आणि सिग्नेचर. त्यानंतर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट एकदम सोप्या पद्धतीने करू शकता आपण. प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. पेमेंट करण्याअगोदर ज्यांचं वय 40 आहे म्हणजे 40 पुढे आहे त्यांना जे आहे तिथं अपलोड करायचं आहे मेडिकल सर्टिफिकेट. इथं पाहू शकता आता पेमेंटचं प्रोसेस 352 रुपये पेमेंट आहे. इथं SBI Pay वरती क्लिक करून तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि पे नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जे आहे ते तुम्ही यूज करून इथं पेमेंट जे आहे ते करू शकता. UPI थ्रू करू शकता. त्यानंतर CSC वॉलेट थ्रू करू शकता. कशानेही पेमेंट करू शकता. तर इथं पाहू शकता इंटरनेट बँकिंग आहे, डेबिट कार्ड आहे, भीम UPI आहे, वॉलेट आहे. जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही पेमेंट करू शकता. मी डेबिट कार्डने पेमेंट करतोय. पेमेंट जरी फेल झालं तर टेन्शन घेऊ नका. 1 तासामध्ये जे आहे ते तुमचं सर्व प्रोसेस होऊन जाते. पेमेंट जरी फेल झालं तर पे ऑप्शनवरती क्लिक करूया. पे ऑप्शनवरती क्लिक केलं की तुम्हाला इथं OTP येईल आणि जो OTP येईल तो तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता ट्रान्झॅक्शन बिईंग प्रोसेस्ड दाखवत आहे. आपलं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेलं आहे. 352 रुपयाचं पेमेंट हे सक्सेसफुली झालं आहे. क्लिक हिअर टू प्रिंट रिसिप्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं जे पेमेंट झालेलं आहे त्याची प्रिंट काढायची आहे. तर इथं आपलं जे ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आणि इथं कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रिंट रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमची रिसिप्ट जी आहे पेमेंट झालेल्याची रिसिप्ट तुम्हाला येईल. ही रिसिप्ट तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. ही रिसिप्ट सेव्ह केल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं एक SMS आले असेल ज्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आला असेल. जर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आला नसेल तर अगोदरचे जे तुम्ही ॲप्लिकेशन केले असतील ते तुम्हाला कॅन्सल करायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला एक्झाम द्यायची आहे. आपल्याला इथं ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड आला आहे. आता आपल्याला एक्झाम द्यायची आहे. तत्पूर्वी कॅन्सल ॲप्लिकेशन कसं करायचं तर हा ऑप्शन तुम्हाला मी दाखवला. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स करायचे असतील राहिले असतील तर अपलोड डॉक्युमेंट्स करू शकता. तर फीज पेमेंट राहिली असेल तर फीज पेमेंटचे इथं सगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे जो ऑप्शन आहेत म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आला असेल त्यानंतर ID आणि पासवर्ड आला असेल. तर लक्षात ठेवायचं आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस पाहणं गरजेचं आहे. तर ॲप्लिकेशन स्टेटसचा तिथं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते पाहायचं आहे. ॲप्लिकेशन अंडर प्रोसेसिंग दाखवते कारण की आपण टेस्ट दिलेली नाही आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट द्यायच्या अगोदर LL टेस्टचा जो ट्युटोरियल आहे रोड सेफ्टी ट्युटोरियल तुम्हाला पाहायचं आहे. त्याशिवाय तुमची टेस्ट ओपन होणार नाही. भरपूर जण मला कमेंट करतात आणि विचारतात तर कसं पाहणार तुम्हाला रोड सेफ्टी ट्युटोरियल. इथं एक ऑप्शन आहे पहा. इथं येऊन रोड सेफ्टी ट्युटोरियल तुम्हाला ओपन करायची आहे आणि इथं येऊन तुम्हाला पाहायचं आहे. तर लक्षात ठेवा इथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे जो ॲप्लिकेशन नंबर आहे आणि रोड सेफ्टी ट्युटोरियल तुम्हाला इथं जनरल OTP वरती क्लिक करायचं आहे. जो OTP तो टाकायचा आहे. सबमिटवरती क्लिक करायचं आहे. इथं एक व्हिडिओ आहे रोड सेफ्टी ट्युटोरियलची ही तुम्हाला पूर्णपणे पाहायची आहे
आणि ही सगळी व्हिडिओ तुम्हाला पाहून गेल्यानंतरच तुम्हाला एक्झाम द्यायची. जी टेस्ट आहे ती 15 मार्काची एकदम सोपी टेस्ट आहे, ती आपण आता सुरू करणार आहे. तर ही आपली रोड सेफ्टी ट्युटोरियल जी आहे ती कम्प्लीट आपण पाहून घेतलेली आहे आणि असं समजूयात, आणि त्याच्यानंतर आता एक्झाम द्यायची. एक्झाम देण्यापूर्वी तुम्ही मॉक टेस्ट सोडवा. मॉक टेस्टचं ऑप्शन इथेच खाली दिलेलं आहे. आता ऑनलाईन टेस्ट आपण द्यायची आहे, त्यासाठी इथं ऑप्शन पाहू शकता, ऑनलाईन LL टेस्ट स्टॉल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला LL ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. ज्यांना पासवर्ड आला नसेल त्यांना लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जे अगोदर ॲप्लिकेशन केलं आहे त्याच्यावरती तुम्हाला कॅन्सल करायचे आहेत. पहिले ॲप्लिकेशन कॅन्सल करूनच तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन करायचं आहे. पहिले ॲप्लिकेशन पेंडिंग असतील तर तुम्हाला जे आहे ते इथं पासवर्ड येणार नाही. त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचं इथं अशा प्रकारचं दिसेल. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर एकदाच तुम्ही लॉग इन करू शकता, लक्षात ठेवा, एकदाच लॉग इन करू शकता. नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीच लॉग इन करू शकता, नाहीतर पिन एक्सपायर्डचा तुम्हाला ऑप्शन येईल. तर आपली इथं ओके करून प्रोसीड केल्यानंतर आपली टेस्ट सुरू झालेली आहे. टेस्टमध्ये तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन येतील. हिरवा कंदील इथं आला फक्त तर तुमचं क्वेश्चन जे आहे ते बरोबर आहे, आणि जर तुमचा लाल कंदील इथं लागला तर इथं लक्षात ठेवायचं आहे तुमचं इथं जो उत्तर आहे ते चुकलेलं आहे. तर इथं आपलं बरोबर आहे हे चिन्ह असे दर्शवते की लांबी मर्यादा दर्शवते की दोन्ही बाजूस वाहतूक आहे दर्शवते, रुंदी मर्यादा तर लांबी मर्यादा. तर इथं हिरवा कंदील लागला म्हणजे आपलं क्वेश्चन बरोबर आहे. जे आपण ॲन्सर दिलेलं आहे क्वेश्चनचं ते आपलं बरोबर आहे. तर त्यानंतर आपण आता दुसरा क्वेश्चन पाहूयात. हे क्वेश्चन जे आहेत ते चालू राहतील आणि वरती तुम्ही उजव्या साईडला पाहू शकता की उजव्या साईडला जे आहे ते तुमचे मार्क दर्शवले जातील. तर हे चिन्ह काय दर्शवते, रस्त्यावर जनावरे असण्याचा संभव दर्शवते. तर अशा प्रकारचे एकदम सोप्या पद्धतीने क्वेश्चन आहेत, तुम्ही हे क्वेश्चन समजून घ्या. हे क्वेश्चन एक एक आपण कम्प्लीट करणार आहे. वरती तुम्हाला 30 सेकंदाच्या आतमध्ये जे आहे ते उत्तर द्यायचं आहे, नाहीतर तो क्वेश्चन स्कीप होईल पुढे जाईल. तर इथं मी उत्तर दिलेलं आहे, हे माझं उत्तर बरोबर आलेलं आहे आणि पुढे गेलेलं आहे क्वेश्चन. वरती बघा, गुण दर्शवतात तुम्हाला 9 पेक्षा जास्त मार्क पाडायचे आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर इथं चढणीवरती वाहन चालवित असताना जे उत्तर असेल ते तुम्हाला द्यायचे आहे. पादचारी सडकभरच्या ठिकाणी जेव्हा रस्ता ओलांडायचा असेल तर प्रतीक्षेमध्ये लिंक उभी असेल तर लोक उभी असतील तर तेव्हा तुम्ही काय करतात, तर इथं बरोबर असं उत्तर द्यायचं आहे. प्रत्येकाला क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन डिफरंट येतील. तर जे क्वेश्चन आहेत आता वाहनाचा आरसा ज्यामध्ये तुम्ही पाठीमागील वाहनाची पाहणीसाठी वापरावा, हे महत्त्वाचं असं आन्सर आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. वरती जे आहेत आपले 7 मार्क आपल्याला पडलेले आहेत, आपल्याला अजून 9 मार्क पाडायचे आहेत, म्हणजे 7, 8, 9, अजून 2 मार्क आपल्याला मार्क्सची गरज आहे. चुकलं तर बघा लाल कंदील लागतो, आपलं आन्सर चुकलेलं आहे. मालवाहतूक वाहनांकरता इथं मालवाहतूक नेण्यासाठी भार क्षमता परवान्यानुसार मर्यादा असते. तर वरती पाहू शकता आपले 8 मार्क झालेले आहेत. आता आपल्याला फक्त 1 मार्कची गरज आहे. तर सरळ रस्त्यावरती वळणे घेत वाहन चालवणे तर कोणत्याही परिस्थितीत धोकादायक आहे, लक्षात ठेवा, हे धोकादायक आहे. आपले 9 मार्क्स कम्प्लीट झालेले आहेत, आता टेन्शन घ्यायची गरज नाही. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये नापास होऊ नका, हा एकच चान्स तुम्हाला आहे. एक्झाममध्ये जर तुम्ही नापास झाला तर तुम्हाला RTO ऑफिसला जावं लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. तुम्हाला पासच व्हायचं आहे आणि त्यानुसार एकदम कॉन्फिडन्सनी तुम्ही एक्झाम द्या, नक्की तुम्ही एक्झाम पास होणार. एकदम सोप्या पद्धतीने क्वेश्चन आहेत, ते तुम्ही फक्त वाचून नीट व्यवस्थित आन्सर हे द्या. लास्ट जो क्वेश्चन आहे आपल्या इथं पास झालेला आहे. आपल्याला इथं पाहू शकता 15 पैकी 10 मार्क पडलेले आहेत. आपलं लायसन अप्रूव्हल झालेलं आहे, लर्निंग लायसन्सचा इथं नंबर आलेला आहे, 2-व्हीलरचा लर्निंग लायसन्सचा नंबर सुद्धा आलेला आहे, 4-व्हीलरचा लर्निंग लायसन्सचा नंबर आलेला आहे. तर लर्निंग लायसन नंबर तुम्हाला कॉपी करायचा असलं तर कॉपी करून देऊ शकता. तर आपलं इथं लर्निंग लायसन जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी लर्निंग लायसन जे आहे प्रिंट करून घेतलेलं आहे. आता तुमचं पास झाल्यानंतर लर्निंग लायसन कशाप्रकारे हे असं मी प्रिंट केलेलं आहे हे तुम्हाला दाखवतो. इथं तुम्हाला यायचं आहे आणि इथं एक ऑप्शन आहे बघा, प्रिंट लर्नर लायसन फॉर्म नंबर 3. तर याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड केल्यानंतर तुमच्याकडे जो ॲप्लिकेशन नंबर आहे किंवा लर्नर लायसन नंबर तुमच्या मोबाईलवरती SMS आला असेल किंवा तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही इथं लर्निंग लायसन जे आहे ते डाउनलोड करू शकता. पहिल्यांदा तुम्हाला आता ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे किंवा तुम्ही लर्नर लायसन नंबरसुद्धा टाकू शकता जो तुम्ही पास झाल्यानंतर आला होता. तर आपण इथं पहिल्यांदा लर्नर लायसन जो आहे तो 2-व्हीलरचा जो आहे तो टाकूयात आणि 2-व्हीलरचं जे आहे लायसन सबमिट करूयात आणि इथं लायसन जे आहे ते आपलं डाउनलोड होणार आहे. तर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, OTP जाईल तुमच्या मोबाईलवरती आणि OTP टाकल्यानंतर इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या पुढं हे पाहू शकता 2-व्हीलरचं आपलं लायसन आलेलं आहे. हेच लायसन मी जे आहे ते प्रिंट केलेलं आहे. अशाच प्रकारचं तुम्हाला आता 4-व्हीलरचं जे आहे लर्नर लायसन इथं तुम्हाला
प्रिंट करायचं आहे, त्यासाठी एकदा ॲप्लिकेशन नंबर किंवा लर्नर लायसन नंबर जो आहे तो टाकू शकता आणि त्याच्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुमचं जे लर्निंग लायसन आहे ते तुमच्यासमोर डिस्प्ले होईल. तर लक्षात ठेवा, हे अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही लर्निंग लायसन जे आहे ते काढायचे आहे. एक्झाममध्ये पास इथं व्हायचंच आहे, नापास होऊ नका. एक्झाममध्ये जर तुम्ही फेल झाला तर तुम्हाला RT ऑफिसला जावं लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुमच्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा टेलिग्राम ग्रुप आहे आपला, तो टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करून मला तुम्ही विचारू शकता. महत्त्वाचा हा व्हिडिओ होता ज्यामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे जे आहे ते एकत्र मी सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ A to Z प्रोसेसमध्ये आहे. हा व्हिडिओ मित्रांना नक्की शेअर करा आणि त्यांनासुद्धा हे लर्निंग लायसन काढायला सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.